सुरुवातीला आपण कप्सबद्दल माहिती घेऊया. हे कप्स आपल्याला बाजारात मध्ये रेडीमेड मिळतात. हे हव्या त्या कलरमध्ये मिळतात, हे हव्या त्या साईजमध्ये मिळतात. 30, 32, 34 अशा प्रकारचे साईज असते. आणि आपला ब्लाऊज ज्या साईजचा असेल त्या साईजचे आपण कप्स आणायचे. तर मग आज आपण कप्स लावून कसं ब्लाऊज तयार करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 30 छातीचे ब्लाऊज घेतलेले आहे. हा ब्लाऊजचा पुढील भाग मी तयार केलेला आहे. फेसेस कट मध्ये आपण हे कटिंग करून शिवलेलं आहे. तर हे जो अस्तरचा भाग आहे तो सुद्धा आपण सेपरेट शिवून घेतलेला आहे. ह्याला जे नेट्स असल्यामुळे ह्याला डबल अस्तर काढून वरती हा गोट लावून भाग तयार केला आहे. आपले पुढचे दोन्ही भाग तयार आहेत. आता ह्या दोन्ही भागामध्ये खाली हा भाग जो ओपन आहे ते भाग आपण पहिला जॉईंट करून इथं पट्टी लावून घेणार आहोत. त्यानंतर या साईडने असं आपण हे कप्स याच्यात ठेवून ह्या दोन्ही भागांच्या मध्ये असं ठेवायचं आहे. आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे. तर पहिला आपण इथं पट्टी लावून घेऊया. दोन्ही साईडला आपली आता पट्टी लावण्याची तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा वरचा भाग ओपन करून दोन्हीमध्ये जे शिलाई मार्जिन आहे त्याच्यावरती आपण त्यामध्ये आपण कप काढायचे आहे. आणि हे शिलाई मार्जिन आहे त्याच्यातून ते आपण ससून भागा करून ते इथं जॉईन करायचे आहे. सुविधा घेण्यात चांगलं जॉईन केल्यानंतर कप हलला नाही व्यवस्थित. अशा प्रकारे आपली वरची बाजू जॉईन झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण बॅक साईड म्हणजे अस्तरची बाजू ही बरोबर त्याच ठिकाणी असं आतून शिवून घ्यायचं आहे. म्हणजे हा दोन्ही साईडने कप पॅक होईल. अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कप्स लावून आपला आता पुढील भाग तयार आहे. बॅक साईड ही आपली तयार आहे. ह्याच्यावर आता हे पुढील भाग ठेवून असं हे आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडल्यानंतर आपण बाह्या जोडून घेणार आहे. बाह्या ही आपल्या तयार आहे. अशा प्रकारे आपण शोल्डर आणि बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. आता आपण फिटिंग करून घेणार आहोत.